राज्यात एप्रिलमध्ये 30,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. एप्रिलमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून 12 जून पूर्वी पदं भरली जाणार आहेत. राज्यात सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 32,000 शिक्षक कमी आहेत, तर माध्यमिक शाळांमध्येही 29,000 पदं रिक्त आहेत. त्यासाठी सरकारनं जलद गतीनं शिक्षक भरती केली जाणार असल्याचं जाहीर केलंय. एमपीएससीची मुख्य परीक्षा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, कारण परीक्षा पॅटर्नचा वाद आता हायकोर्टात पोहोचलाय. नवीन परीक्षा पॅटर्न 2023 पासूनच लागू करण्याची मागणी करणाऱ्या 2 याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्यात, तर पुण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांची वेळ 1 एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 1 अशी राहणार आहे. उष्माघात उपाययोजनांतर्गत शाळांच्या वेळेत हा बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन म्हणजेच स्वप्न ही त्रासदायक गुडघी दुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी सीखे या मुंबई स्थित संस्थेनं यवतमाळच्या बाभुळगाव पंचायत समिती अंतर्गत टीचर इनोव्हेटर प्रोग्राम सुरू केलाय. यवतमाळमध्ये 62 शाळांमध्ये कार्यक्रम सुरू आहेत. यात विद्यार्थी भाषा आणि गणित विषय शिकवण्याच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती शिकतात. मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आता टास्क फोर्स स्थापन करणार आहे. विकास कामं आणि बांधकामांमुळे प्रदूषणात भर पडत असल्यामुळे आता प्रत्येक वॉर्डात 3 कृती दलं नेमण्यात येणार आहेत. तसंच दर आठवड्याला बांधकामांची पाहणीही होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मेट्रो 9 उन्नतपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. मेट्रो 9 आता उन्नतमधील मौजे डोंगरी इथं कारशेड बांधण्यात येणार आहे. मेट्रो 9 उन्नतपर्यंत विस्तार झाल्यानंतर पर्यटकांना पॅगोडा आणि एसएल वर्ल्डचा मेट्रोनं प्रवास करता येईल. देशात मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक विनातिकीट प्रवासी असल्याचं समोर आलंय. मध्य रेल्वेनं वर्षभरात 46,32,000 विनातिकीट प्रवाशांकडून 300 कोटींचा दंड वसूल केलाय. फुकट्या प्रवाशांवर आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं सर्व विभागांमधील लोकल मेल एक्सप्रेस आणि फलाटावर तिकीट तपासणीचे पथक तैनात केलेत. जागतिक वारसा असलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकाच्या जीर्णोद्धाराचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. त्यामुळे वांद्रे स्थानकाला झळाळी मिळाली आहे. विशेषतः रात्री विद्युत रोषणाईमुळे स्थानक अधिकच नेत्रदीपक ठरू लागलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे